लोकशक्ती न्यूज नात विश्वासाचं। राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। विठुरायाच्या पंढरपूर नगरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 7 दिवस अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप पीडितेच्या आईने केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरमधील डोंबे गल्लीत राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह या परिसरात राहते। आई धुणे भांडीचे काम करते तर भाऊ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात। 5 महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आरोपी विकास जाधव वय 27 याच्याशी संपर्कात आली होती। आरोपी विकास जाधव हा पीडितेशी फोनवर बोलत होता। पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर तिने मुलीला समजावून सांगितले। त्यानंतर आरोपी पीडितेच्या घरी जाऊन तिला सोबत घेऊन गेला। त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले। मुलीवर सलग 7 दिवस अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे। या प्रकरणी पीडिता आणि तिच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी विकास जाधवला अटक केली आहे। संशयित आरोपी विकास जाधव याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे। तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। पंढरपूर मध्ये एक मन हेलावणारी अस्वस्थ करणारी चिडणारी घटना घडली आहे। एका धनगर समाजाच्या लेकीवरती नराधमाने बलात्कार केलाय। सतत 7 दिवस तिचा छळ करण्यात आलाय। पण छळ करणारा नराधम प्रस्थापितांच्या सरकारमधील काही नेत्यांच्या संपर्कातील आणि त्यांच्या संबंधातील असल्यामुळं कारवाई करायला पोलीस यंत्रणा थजावत नाहीये। मला पोलीस अधिकाऱ्यांना विचारायचंय की तुमच्यावर प्रस्थापितातील कोणत्या नेत्याचा नेमका दबाव आहे। मला या प्रस्थापितातील सरकारला आरोपीची पाठराखण करणाऱ्या पोलीस यंत्रणेला एकच सांगायचंय, आमच्या बहिणीला जर न्याय मिळाला नाही तर लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील। अखंड महाराष्ट्र या घटनेनं फेटून उठेल।